गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण गाय या लेसनचे वरबुकचे क्वेश्चन पाहणार आहोत तुम्हाला हा लेसन कळलाच असेल हो ना तुम्ही व टेक्स्टबुकचे सगळे प्रश्न सोडवले असतील तर आज आपण वरबुकचे पुन्हा एकदा सराव म्हणून क्वेश्चन पाहूयात आणि ते क्वेश्चन तुम्हाला नोटबुकवर लिहायचे आहेत बघा इथे लेसन नंबर इलेवन गाय आपण या लेसनचे तीन व्हिडिओ बनवलेले आहेत दोन टेक्स्टबुकचे आणि एक ह्या वरबुकचा कळलं पहिला प्रश्न तुम्ही सकाळच्या न्याहारीत कोणते पदार्थ खाता आता इथे प्रत्येक मुलगा वेगवेगळा पदार्थ खात असेल कोण दूध ब्रेड खात असेल कोण चपाती चहा भाजी भाकरी असे खात असतील बरोबर ना तो तुमच्या आवडीचा पदार्थ लिहायचा आहे तुमच्या आवडीचे पदार्थ कोणते पावभाजी वडापाव समोसा पॅटीस गुलाबजाम काय आवडतं त्याचं नाव लिहायचं आहे तुमच्या घरी तुमची आई तुम्हाला कोणते पदार्थ खाण्यासाठी आग्रह करते तर खीर पुरणपोळी तिखट भाजी किंवा कारल्याची भाजी हो ना कारल्याची भाजी जास्त मुलं खात नाहीत दूध देणाऱ्या अन्य दोन प्राण्यांची नावे सांगा गाय म्हैस बकरी हे आपल्याला दूध देत असतात कळते मग दुधापासून भरपूर सारे पदार्थ बनवले जातात म्हणजेच श्रीखंड आहे खीर आहे त्याच्यानंतर तुम्ही पेढा खाता बर्फी खाता दूध दही लोणी हे सगळं दुधापासून बनवलं जातं पुढे एका वाक्यात उत्तरे लिहा हे आपण वरबुकचे प्रश्न पण पाहिलेले आहेत कळते गाय काय खाते गाय गवत खाते गाय आपल्याला काय देते गाय आपल्याला दूध देते गायीसाठी गवत कोण आणते कोण आणणार आहे गायीसाठी गवत सुमित आणणार आहे कळते आता पुढे गजू भांडे घेऊन गे कोणाकडे गेला गजू भांडे घेऊन गे बाबांकडे गेला गाईचे दूध मुलांना कोणी दिले गाईचे दूध मुलांना आईने दिले मुलांचे आरोग्य मस्त का झाले कारण त्याने दूध फस्त केले आता इथे तुम्हाला काय करायचं आहे बघा उदाहरण लक्षात घ्या व त्याप्रमाणे धड्यातील शब्द शोधून लिहा म्हणजेच रायमिंग वर्ड जसं आपण लिहितो त्या पद्धतीने दे घे काढले दिले फस्त मस्त हे कळलं तुम्हाला हे कवितेमध्ये शेवटचे शब्द आलेले आहेत तसंच क्रियापदांचा योग्य ठिपा ठिकाणी वापर करा क्रियापद कोणाला म्हणायचं जे वाक्याच्या शेवटी येतं म्हणजे बसतो उठतो खातो पितो देतो हे काय आहेत वाक्याच्या शेवटी येतात मग इथे बघा मुलीचं नाव मुलाचं नाव आहे सुमन लाडू खाते इथे खा खाते खातो असं दिलेलं आहे मग इथे सुमन लाडू खातो येईल का नाही तर मुलगीला खाते येतो खा येईल है ना सुमन लाडू खा पण आपल्याला खाण्याची क्रिया करायची आहे म्हणून सुमन लाडू खाते राजू भेळ खातो आता इथे राजू हा मुलगा आहे त्याला खाते लिहून जमेल का नाही तर राजू भेळ खातो बॉय असेल तर तो येतो है ना तू आता पुरणपोळी खा म्हणजे तू लगेचच आता सा खायची आहेस म्हणजे खाते तू आता पुरणपोळी खाते असं वाक्य बरोबर आहे का तू आता पुरणपोळी खातो नाही ना मग तू आता पुरणपोळी खा हे वाक्य करेक्ट आहे पुढे दे देते देतो सेम आहे फक्त हे लावायचं आहे वाक्याच्या शेवटी क्रियापद यांना क्रियापद म्हणतात आई मला पैसे देते मग आई मला पैसे देतो येईल का नाही आई मला पैसे दे येईल आहे ना राजू दुकानदाराला पैसे देतो राजू दुकानदाराला पैसे दे येईल ना? का, दे ये का? नाही देते येईल का नाही कारण राजू हा मुलगा आहे म्हणून देतो सुमा मला पैसे दे सुमा देते देतो येईल का नाही सुमाकडं मागायचे आहेत म्हणून दे कळलेत हे आता इथे तुम्हाला वाक्य करायची आहेत खालील क्रियापद वापरून वाक्य तयार करा मी ते वाक्य स्वतः लिहिलेली आहेत तुम्हाला प्रत्येकी एक एक वाक्य म्हणजे हे वाक्य प्लस तुमचं वाक्य आलं पाहिजे आणतो सुद्धा चटई आणतो दादा खाऊ आणतो दुसरं वाक्य तसं तुम्ही लिहायचं आहे पाहते आई मुलाकडे पाहते आई जेवण पाहते ना ताई टी व्ही पाहते काही लिहा उठ उद्या सकाळी लवकर उठ दादा माझ्या जागेवरून जा उठ है ना उठ हा शब्द आला पाहिजे घे प्रिया बादली घे प्रिया वही घे नीता पेन्सिल घे काही वाक्य तुम्ही लिहायचं आहे फक्त हे क्रियापद तुमच्या वाक्याच्या शेवटी आले पाहिजेत काढतो सूरज पुस्तक काढतो सूरज छान चित्र काढतो है ना ताई छान नाही ताई नाही येणार कारण तो आहे ना इथे मग निखिल जेवण करतो नाही येणार कारण काढतो आहे मग निखिल चित्र काढतो है ना असं वाक्य तुमचं येईल कळतं आहे हे क्रियापद वाक्याच्या शेवटी आलं पाहिजे रिकाम्या जागी योग्य शब्दांचा वापर करा आता इथले हे शब्द तुम्हाला इथे भरायचे जसं सरबत पिते आम्ही असतं तर काय असतं इथे वाक्याच्या शेवटी पितो आम्ही सरबत पितो आहे ना मग तो सरबत पितो म्हणजे मुलगा आहे मग इथे काय आहे पिते आहे म्हणून काय येणार मी सरबत पिते तू बाजारातून वही आण सर्वांनी बाजारातून वही आण बरोबर आहे का वाक्य नाही आम्ही बाजारातून वही आण आहे का नाही तर तू म्हणजे एका मुलाला सांगितलेलं आहे तू बाजारातून वही आण पुढे ती जंगलात केर ती अंगणात केर काढते आता अंगणातला केर काढते इथे क्रियापद ते आहे म्हणजेच मुलीसाठी आहे मग तो अंगणातला केर काढतो बरोबर आहे का तो असेल तर तो येईल ते म्हणजे जास्त मुलं असतील ते अंगणातील कचरा काढतात हे वाक्य बरोबर आहे म्हण इथे काय आहे मुलीसाठी आहे म्हणून ती आलेलं आहे आम्ही गाईला गवत घालतो ती गाईला गवत घालतो बरोबर आहे का नाही तुम्ही गाईला गवत घालतो बरोबर आहे का नाही तर आम्ही म्हणजे सगळी मुलं गाईला गवत आहेत हे कळलं आहे तुम्हाला याचा मी फोटो पाठवणार आणि तुम्ही त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत आता पुढे पुढचा तुम्ही कोणते कोणते प्राणी पाहिलेत हे तुम्ही पुस्तकात लिहिलं असेल कळते आता पुढे खालील शब्दांना काना देऊन शब्द तयार करा झाड झोला काना झाड काना द्यायला आहे इथे तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या होत्या पाच शाळा मामा त्याच्यानंतर नाक का, का या शब्दांना मी इथे ऑलरेडी काना दिलेला आहे पण तुम्हाला क क असं दिलेलं आहे न क असं दिलेलं आहे त्याला तुम्हाला काना द्यायचा आहे हे आपण सेकंड स्टँडर्डला पाहिलेले आहेत इथे तुम्हाला चित्रं दिलेली आहेत आणि त्यांची नावं दिलेली आहेत तुम्हाला इथे चित्र काढता येणार नाही पण त्या चित्राचं नाव तुम्ही त्याच बॉक्समध्ये लिहायचं आहे म्हणजे कासव तर इथे सुद्धा कासवचं नाव लिहायचं आहे हत्ती इथे सुद्धा हत्ती चित्र काढता आली असतील तर छान आहे चित्र ज्याला काढता येतील त्याने चित्र काढायचं आहे नाही जमत तर हेच नाव इथे कॉपी करून लिहिलं तरी चालेल किंवा स्टिकर लावले तरीसुद्धा चालेल कळतंय मग आता चित्रे पहा आरोग्यासाठी वाईट पदार्थावर अशी खूण करा हे तुम्हाला लिहायचं नाही आहे पण लक्ष द्या अंडी सब भाजी फिश हे तिन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत पण आपल्याला वाईट पदार्थावर खूण करायची आहे अंडी पण खातो भाजी पण चांगली आहे आणि फिश पण चांगलं आहे पुढे दूध चपाती भाजी आणि पिझ्झा पिझ्झा खायचा पण तो सारखा नाही खायचा आहे कमी खायचा बर्गर बर्गर पण जास्त नाही खायचं कॅडबरी आपल्या पोटामध्ये दुखतं दात किडतात त्याच्यानंतर ही औषधं विनाकारण औषधं घ्यायची नाहीत हे काय आहेत वाईट आहे म्हणजे आपल्या शरीरासाठी अपायकारक होऊ शकतात कळते तुम्हाला मी वरबुकचे सगळे क्वेश्चन्स समजावून सांगितलेले आहेत फक्त फिल इन द ब्लँक्स का जोड्या लावा काय करायचे आहे तुम्हाला चित्र काढता येते त्याने चित्र काढायचं नाही जमत तर त्याने फक्त नावं लिहायची आहेत होमवर्क कम्प्लीट करायचं आहे थँक्यू बाय बाय